हॅलो एवरीवन, सारिका जॅथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्वारीचे पापड बनवणार आहे. खूप छान हे पापड होतात, अगदी खुसखुशीत होतात, तेलकट अजिबात होत नाहीत आणि करायला फार कमी वेळात होतात. पटकन असे होणारे हे ज्वारीचे पापड आहेत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे. कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही जाड बुडाचं असं भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा आपण पापडखर घालणार आहे. पाव चमच्यापेक्षा थोडासा कमीच घातलेला आहे. पापडखर आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला, कारण पापड खारट होतात. पापड खार पण खारट असतो. चवीनुसार त्याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहे. सर्व आपण हे गॅसवर ठेवून उकळी काढून घेणार आहे. पाणी छान गरम करून घ्यायचं, अगदी उकळी काढून घ्यायची. ह्या सर्व छान उकळलेलं आहे, छान प्रकारे उकळी आलेले आहे. आता आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे. ज्या वाटीनं पाणी घेतलं होतं ती सेम वाटी आपलं रेग्युलर जे आपण ज्वारीचं पीठ घरी असतं भाकरी बनवण्यासाठी जे बनवलेलं तेच घेतलेलं आहे. ज्वारी धुवून वगैरे काही वेगळं प्रोसेस केलेली नाही. जे आपण भाकरीसाठी घरी वापरतो तेच पीठ आहे हे. एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे पूर्ण मी, आणि छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं पीठ घातल्यानंतर. साईडला आपण अर्धी वाटी सेम त्या वाटीनं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. म्हणजे आपण पाणी जर त्याच्यात कमी वाटलं तर वरून घालायचं. मी इथं अर्धी वाटी वरून पाणी घालणार आहे आणि सर्व छान मिक्स करायचं आहे. जेवढं लागतं तेवढंच पाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं करत घाला आणि छान प्रकारे मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनटं छान स्टीम द्यायची आहे. अगदी 5 मिनटं बारीक गॅसवरती आपलं हे पीठ छान प्रकारे वाफवलं गेलं पाहिजे. पाहू शकताय अगदी 5 मिनटामध्ये आपलं हे पीठ छान वापवलं गेलेलं आहे. आता आपण हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे. आता हे पीठ नॉर्मली थोडंसं थंड झालेलं आहे, अगदी गरम नाही. थोडंसं आपण हे थंड करून घेतलेलं आहे आणि ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं. एकदम गरम असेल तर आपल्याला हे मळता नाही येणार, म्हणून थोडंसं आपण हे थंड करून घेतले आणि मग आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता आपण हे पीठ वाटीच्या साह्याने सर्व छान मिक्स करून घेणार आहे. गरम असल्यामुळं हाताने मळता येत नाही, म्हणून अशी एखादी वाटी घ्यायची आणि छान प्रकारे हे आपण सर्व पीठ एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये जर छोट्या गाठी असेल तर त्या पण फुटल्या जातात आणि छान प्रकारे हे मिक्स होतं. म्हणून असं वाटीच्या कुठल्याही साह्यानं तुम्ही छान प्रकारे हे पीठ असं नीट मिक्स करून घ्या. आता हे पीठ आता थोडंसं कोमट आहे, म्हणजे आपण सहन करू शकतो इतपत हे गरम असताना. छान प्रकारे आता हे आपण सर्व हाताने मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं थंड आणि पीठ छान प्रकारे मळायचं. लागेल तसं पाणी वापरा, छान कोमट पाणी वापरलं तरी चालतं. आणि छान प्रकारे अगदी 5 मिनटं हे पीठ छान मळून घ्यायचं. पाहू शकताय छान असं चिकट झालेलं आहे. छान प्रकारे शिजलं की याचे छान प्रकारे असे चिकटपणा येतो पिठाला, म्हणून अगदी मंद गॅसवरती 5 मिनटं पीठ छान शिजवून घ्यायचं. आता छान प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे. पाहू शकता आता आपलं पीठ छान प्रकारे हे मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे. पाहू शकता अशा साईजमध्ये मी तुम्हाला हवे तसे पापड तुम्ही साईजमध्ये बनवू शकताय. मी अशा प्रकारे गोळे करून घेणार आहे. आता एक आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक गोळा घातलेला आहे. वरून दुसरा बटर पेपर ठेवलेला आहे आणि एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि छान प्रकारे प्रेस करून अशा प्रकारे पापड करणार आहे. तुम्ही प्लास्टिकचा कागदही घेऊ शकताय. बिलकुल तेलही लावायची गरज नाही पडत, एवढं छान प्रकारे हे पापड होतात आणि पटकन होतात. लाटायची पण गरज नाही पडत, एकदम फास्ट प्रकारे अशा प्रकारे होतं. मशीन असेल पापड बनवायचं तर त्याच्यामध्ये करू शकताय, नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बटर पेपरवरही हे पापड करू शकताय. चिटकत वगैरे अजिबात नाही आणि खूप छान होतात, अगदी पातळ असे होतात. पाहू शकताय आता मी अजून पापड करून दाखवते. तुम्ही इथं प्लास्टिकचा कागदही वापरला तर चालतो, तेल लावायची अजिबात गरज नाही पडत. पीठ छान शिजल्यामुळं अगदी छान प्रकारे मऊ असे हे स्प्रेड होतं आणि छान पातळसर असे पापड होतात.
आणि बटर पेपर उचलला की ते अजिबात प्लॅस्टिकला किंवा बटर पेपरला चिटकत नाही, एकदम छान प्रकारे हा असा निघतो, तेलही लावायची गरज नाही। अशा प्रकारे मी सर्व इथं पापड बनवून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये छान प्रकारे हे असे पापड बनवू शकताय। पातळ छान करायचे, जितके पातळ करता येतील तितके प्रेस करून छान पातळ करायचे। तुम्ही पापडच्या मशीनमधनंही प्रेस करून काढले तरी हे छान प्रकारे होतात। उन्हामध्ये आपण हे कडक वाळवून घ्यायचे, अगदी कडक उन्हामध्ये 2 दिवस छान वाळवून घ्या। मस्तपैकी आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहे आणि 2 दिवस असे छान हे वाळवून घ्यायचे आहेत। हे पापड 2 वर्ष छान प्रकारे टिकतात, कारण आपण तेलाचा अजिबात वापर नाही केलेला, त्यामुळे वास वगैरे येत नाही। पाहू शकताय मी छान प्रकारे हे उन्हात 2 दिवस वाळवलेले आहेत। छान वाळल्यानंतर असा छान प्रकारे कलरही येतो पापडला। पाहू शकताय छान असे हे पापड बनलेले आहेत। आपण त्याच्यामध्ये तीळ घातल्यामुळे छान वाळल्यानंतर तीळही दिसतात। आता आपण हे छान गरम तेलामध्ये तळून बघूया। छान प्रकारे तेलामध्ये फुलले जातात, पाहू शकताय, आणि तेलकट बिलकुल होत नाहीत आणि चवीला एकदम छान टेस्टी लागतात। अशा प्रकारे मी इथं सर्व हे पापड बनवून घेतलेले आहेत आणि तळून ट्राय केलेले आहेत। खूप छान प्रकारे होतात, नक्की रेसिपी ट्राय करा। पटकन होतात, कुणाचीही मदत लागत नाही, झटपट असे आपण घरच्या घरी पापड बनवू शकतो। अशा प्रकारे ज्वारीचे पटकन होणारे पापड नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।